कळमनुरी तालुक्यातील असोलेवाडी येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला आहे. 3 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर यश मिळालं असून त्यांचे मृतदेह मिळून आले आहेत. दुर्पताबाई कुंडलिक असोले ह्या महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला तर त्यांच्या पतीचा मृतदेह 2 दिवसानंतर सापडल्यानं 3 दिवसांची शोध मोहीम अखेर संपली आहे. कुंडलिक गोविंदा असोले असं शेतकऱ्याचं नाव आहे. कळमनुरीजवळ असलेल्या कळमकोंडा तलावात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. यावेळी गोतेखोरांनी आपल्या जीवाची बाजी लावून मृतदेह तलावाच्या बाहेर काढला आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून हे दाम्पत्य 3 दिवसापूर्वी बैलगाडीसह पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं. गोविंद देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळमनुरी.